महोत्सव में हम जनजाति समाज के उन महान नायकों को याद कर रहे हैं जिनके अप्रतिम शौर्य और संघर्ष से अंग्रेजी हुकूमत की चूलें हिल गई थीं। धरती के आबा भगवान बिरसा मुंडा। भगवान बिरसा मुंडा भारत के जनजाति समाज के स्वतंत्रता सेनानी और लोकनायक थे। सिर्फ 25 साल के छोटे जीवन काल में उन्होंने इतने मुकाम हासिल किए जिसके लिए हमारा देश सदैव उनका ऋणी रहेगा। 1895 में बिरसा मुंडा ने अंग्रेजों की लागू की गई जमींदारी प्रथा और राजस्व व्यवस्था के खिलाफ विद्रोह किया। साथ ही उलगुलान यानी जल जंगल जमीन पर दावेदारी की अलख जगाई। यह सिर्फ कोई बगावत नहीं थी बल्कि यह तो वनवासियों के स्वाभिमान, स्वतंत्रता और संस्कृति को बचाने का संग्राम था। अंग्रेजों के पिट्ठू भ्रष्ट जमींदार व पूंजीवादी बिरसा के नाम से भी कांपते थे। एक बड़े हिस्से के जनमानस में इस महान क्रांतिकारी नायक को भगवान की तरह पूजा जाता है। तिलका मांझी। तिलका मांझी ऐसे प्रथम क्रांतिकारी थे जिन्होंने भारत को गुलामी से मुक्त कराने के लिए अंग्रेजों के विरुद्ध सबसे पहले आवाज उठाई थी। सन 1770 में जब भीषण अकाल पड़ा तो तिलका ने अंग्रेजी शासन का खजाना लूटकर आम गरीब लोगों में बांट दिया। उनके इन नेक कार्यों और विद्रोह की ज्वाला से और भी जनजाति समाज के लोग उनसे जुड़ गए। इसी के साथ शुरू हुआ उनका संथाल हुल यानी कि जनजाति समाज का विद्रोह। उन्होंने अंग्रेजों और उनके चापलूस सामंतों पर लगातार हमले किए और हर बार तिलका मांझी की जीत हुई। नीलांबर पीतांबर, दो वनवासी भाइयों की क्रांति। 1857 के सैन्य विद्रोहों के दौरान नीलांबर और पीतांबर दोनों वनवासी भाइयों ने भोक्ता, खरवार, चेरो और आसपास के कुछ जागीरदारों के साथ मिलकर गुरिल्ला लड़ाई से अंग्रेजों को बैकफुट पर ला दिया था। दोनों भाइयों ने 27 नवंबर 1857 को रजहरा स्टेशन पर हमला कर दिया। यहां से अंग्रेज कोयला की ढुलाई करते थे, इससे अंग्रेज बौखला गए। इस घटना के बाद दोनों भाइयों को अंग्रेजी हुकूमत ने अपने कब्जे में ले लिया। लेस्लीगंज में एक पेड़ पर दोनों भाइयों को फांसी दे दी गई। गोंड क्रांतिकारी कुमराम भीम। क्रांतिकारी कुमराम भीम ने बचपन से ही अंग्रेजों और निजामों को उनके समाज के लोगों पर अत्याचार करते देखा था। कुमराम का एक ही सूत्र था, जल जंगल और जमीन, अर्थात जो जंगल में रहते हैं उनका जंगल पर अधिकार है। उन्होंने समाज में अन्याय के लिए निजाम के शासन के विरुद्ध सशस्त्र संघर्ष किया। साथ ही जनजाति युवकों की एक सेना बनाकर निजाम शासन के नियम कानून और औपनिवेशिक सत्ता को ललकारा। 10 से अधिक वर्षों तक कुमराम ने निजाम के खिलाफ संघर्ष किया। रानी गाइदिनलियू, स्वतंत्रता संग्राम में पूर्वोत्तर की प्रतिनिधि योद्धा। मात्र 13 वर्ष की आयु में अंग्रेजों के खिलाफ संघर्ष शुरू करने वाली नागालैंड की महानायिका रानी गाइदिनलियू एकमात्र ऐसी स्वतंत्रता सेनानी रहीं जिन्होंने सबसे लंबे समय तक कारावास की सजा काटी, जिसके परिणाम स्वरूप उन्हें 16 वर्ष की उम्र में आजीवन कारावास की सजा सुनाई गई। अगले 14 वर्ष गाइदिनलियू ने जेल में बिताए। 1930 के आसपास एक बार जवाहरलाल नेहरू जब उन्हें मिलने आए तो उन्होंने जेल से उनकी मुक्ति का आदेश दिया। उन्होंने गाइदिनलियू को रानी की उपाधि दी और पहाड़ों की बेटी के रूप में संबोधित किया। जनजाति समाज ने देश को अनेक स्वतंत्रता संग्राम सेनानी दिए जिनमें मणिपुर के जादुनांग, आंध्र प्रदेश के अल्लूरी सीताराम राजू, बिहार झारखंड के सीधो कानू बुद्धू भगत और जतरा भगत, महाराष्ट्र के वीर राघोजी भांगरे, तेलंगाना के वीर रामजी गोंड,
मलकानगिरी के गांधी लक्ष्मण नायक और असम के शंभुधन फंगलोसा पर किसे गर्व नहीं होगा। भगवान बिरसा मुंडा इन सब के सिरमौर हैं। तर या ठिकाणी एक्झॅक्टली या ठिकाणी हे जे काही क्रांतिकारक आपण बघत होतो त्यांना वेगवेगळ्या नावांनी संपूर्ण भारतभर त्यांचे नावं ठेवले गेले। काही लोक त्यांना वनवासी म्हणतात, काही लोक जनजाती म्हणतात, काही गिरिजन म्हणतात, अशा प्रकारचे वेगवेगळे। पण आदिवासी असा शब्द जो आहे तो सगळ्यात जास्त प्रचलित आहे आपल्याला माहीत आहे। संवैधानिक दृष्टिकोनातून आपण बघितलं समजा तर त्यांना जनजाती अशा प्रकारच्या शब्दाचा आपण प्रयोग करतो आहोत। आणि म्हणून अशा प्रकारचे हे जे काही विद्रोह झालेले आहेत, जवळपास ब्रिटिशांची सत्ता 1757 आणि त्यानंतरचा पुढील कालखंडात बॅटल ऑफ प्लासी, बॅटल ऑफ बक्सर ह्या ज्या काही लढाया झालेल्या आहेत आणि त्यांनी बंगाल प्रांत जसा जसा काबीज केला तसं तसं तिकडे ब्रिटिशांचा विरोध करण्यास आपल्या जनजाती समाजातील नायकांनी सुरुवात केलेली होती। आणि म्हणून खरं तर आपल्या देशातील सगळ्यात अगोदर जर बलशाही अशा प्रकारचा ब्रिटिश सत्तेचा विरोध करणारे कुठली समाज आणि कुठले लोक असतील तर ते जनजाती समाजाचे होते हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण त्यांना स्थान देऊ शकलो नाही हेही तेवढं सत्य आहे। मग अशा प्रकारचे विद्रोह जे आहेत, जे जवळपास 80 लिस्ट माझ्याकडे आहे, मी या ठिकाणी त्या सगळ्या या विद्रोहांचा या ठिकाणी उल्लेख करणार नाही। एक दोन फक्त विद्रोहांचा बद्दल या ठिकाणी माहिती देऊ इच्छितो की सध्या तत्कालीन ज्या महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मूजी ह्या ज्या संथाल जमातीशी संबंधित आहेत त्यांच्याशीच एक विद्रोह, संथाल विद्रोह, जे 1855 आणि 1856 झालेला होता तो अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी मला वाटतो। सिधू आणि मुर्मू, सिधू मुर्मू आणि कान्हू मुर्मू अशा प्रकारचे हे दोन भाऊ जे आहेत, खरं तर या विद्रोहाच्या दरम्यान अनेक लोक मारले गेलेले होते। जवळपास 10,000 एक संथाल सेना होती। सेना म्हणजे सामान्य लोक होते, तीर कमठा आणि जे काही काठी लाठी असेल अशा प्रकारचा घेतलेल्या लोकांना इंग्रजांनी त्यावेळेला मारलेलं होतं। आणि जवळपास अशा प्रकारचा इतिहास आपल्याला सापडत नाही की 10,000 लोकांना एकाच वेळेला कुठे मारले असतील, पण तरीसुद्धा आपण त्यांना आपल्या कुठेतरी लेखणीमध्ये आपण त्याला स्थान देऊ शकलो नाही हे मात्र या ठिकाणी दुःखद आहे। 10,000 अशा प्रकारचा आकडा जो आहे तो ब्रिटिश लोकांनी लिहिलेला आहे, पण ब्रिटिशांचा इतिहासकडे बघताना आपण समजून घेतलं पाहिजे की जवळपास 3 जास्त लोक त्या कालखंडात ते लोक मारत असत। आणि कुठल्या लोकांची नोंद ते लोक घेत असत, ज्या लोकांची प्रॉपर्टी आहे आणि त्यानंतर विवाद होतील, पुढील कालखंडात त्यांची जमीन असतील, घर असतील, संपत्ती असेल, याची वाटणी करण्यासाठी अडचणी येतील, म्हणून त्या लोकांची नोंद ते लोक घ्यायचे आणि अन्य लोकांची नोंद मात्र कुठेच नसायची। आणि त्यामुळे क्रांतिकारकांचा बद्दलची माहिती आपल्याकडे अतिशय कमी अशा स्वरूपातील आढळते। तशाच प्रकारचं जबलपूरमधील जे गोंड राजे होऊन गेले 1857 आणि 1858 कालखंडामध्ये, राजा शंकरशहा आणि राजा रघुनाथ शहा अशा प्रकारचे हे दोन अतिशय महत्त्वाचे बिंदू आहेत की ज्यांच्यावर मी प्रकाश टाकू या ठिकाणी इच्छितो। आणि ते यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत कारण देशामध्ये असं कुठलंही दुसरं एक्झाम्पल नाही आहे की पिता पुत्र दोघांनाही तोफेच्या गोळ्यांनी उडवण्यात आलं होतं अशा प्रकारचा हा इतिहास आहे। 1857 आणि 1858 जर दखल घेतल्या गेली असेल संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला कुठेही अशा प्रकारचं एक्झाम्पल सापडत नाही। आणि त्या जबलपूरच्या राजांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध रणशिंग फुंकले म्हणून त्या पिता आणि पुत्र दोघांनाही तोफेच्या माध्यमातून उडवण्यात आलं अशा प्रकारची ही घटना अतिशय या ठिकाणी महत्त्वपूर्ण आपल्याला प्रेरणादायी आहे। आणि म्हणून आपण इतिहासामध्ये नाही तसं आपण या ठिकाणी समजायचं नाही। लेखक चांगला सापडला, इतिहासकार चांगला सापडला, साहित्यकार चांगला सापडला की इतिहास नक्कीच चांगला होतो हेही आपण समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणूनच या सगळ्याची गोष्टींची जबाबदारी आपण दुसऱ्यावर फेकायची नाही आहे, आपल्यातूनच लोकांना पुढे यावं लागेल आणि तो इतिहास आपल्याला रेखांकन करावा लागेल। त्याशिवाय अशा प्रकारचा इतिहास लिहिल्या जाणार नाही आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे। तंट्या भिल्लच्या बद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो। काही गोष्टीच मी या ठिकाणी प्रकर्षाने या ठिकाणी बोलतो कारण हे अशा प्रकारचे विचित्र लोक आहेत ज्यांचे एक्झाम्पल्स त्यांच्यासारखा दुसरा कोणीही व्यक्ती आपल्याला भारतामध्ये सापडणार नाही। भारतातील रॉबिनहूड ज्याला म्हणतात, पुस्तकामध्ये ज्याला डाकू, दरोडेखोर अशा प्रकारचा नावांचा उल्लेख आढळतो, खरं तर हा सावकारांकडून आणि ठेकेदारांकडून आणि जे काही अजून ब्रिटिशांचे दलाल असतील त्या सगळ्या लोकांची लूट करायचा, ब्रिटिशांचा खजिना तो लुटायचा आणि गोरगरीब लोकांमध्ये तो वाटायचा। आणि म्हणून खरं तर तंट्या भिल आपण जरी त्यांना म्हणत असू तरी लोक त्याला प्रेमाने तंट्या मामा म्हणायचे, कारण असे म्हणतात की हा जो तंट्या भिल आहे यांनी अनेक महिलांचे मुलींचे लग्न स्वतःच्या खर्चातून करून दिलेले आहे अशा प्रकारचा दाखला याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी मिळतो। याशिवाय
एखाद उदाहरण अजून घेऊ. थोड्या वेळापूर्वी आपण या ठिकाणी एक व्हिडिओ बघताना कुमराम भीमू अशा प्रकारचा नावाचा उल्लेख करत होतो. 1940 म्हणजे स्वातंत्र्याचा कुठेतरी अतिशय जवळचा भूतकाळामध्ये झालेली ही घटना तेलंगणा आदिलाबाद या क्षेत्रामध्ये झालेली होती. कुमराम भीमू असा पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, पण तो भीम कुमरे अशा प्रकारचं त्याचं ओरिजिनल नाव आहे हेही आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. कुमराम भीमू नावाचा आज तिथे तालुका आहे आणि अशा प्रकारचे भरपूर गोष्टी आहेत की गोंड आणि कोलाम या लोकांनी खरं तर 1940 निजाम जो आहे हैदराबादचा निजाम रियासतमधील सगळ्यात मोठा आणि सगळ्यात बलवान अशा प्रकारचा निजामासोबत टक्कर त्यांनी घेतलेली होती. आणि ह्या सगळ्या इश्यूजमध्ये जल जमीन जंगल हा मुद्दा होता, कारण ज्या क्षेत्रामध्ये ते लोक बसत होते त्या क्षेत्रामधून त्यांना हाकलण्यात आलेला होता. त्या क्षेत्रामध्ये राहण्यासाठी त्यांनी परवानगी मागण्याचा प्रयत्न केला, पण कुठेतरी ते कमी पडले आणि त्यामुळे त्यांना ॲक्च्युली खरं तर कुमराम भीमू हा ब्रिटिशांसोबत नव्हे तर त्या निजामच्या सैनिकासोबत झालेल्या संघर्षामध्ये मृत्यू पावला अशा प्रकारचा ह्या व्यक्तीचा बद्दल आपण ऐकलं पाहिजे. त्याशिवाय बस्तर ज्याला आपण माड्यांचा क्षेत्र म्हणतो, जिथे अतिशय मागासवर्गीय अशा प्रकारचं जनजाती त्याला समजतो, त्याही लोकांनी या ठिकाणी ब्रिटिशांचा प्रतिकार केलेला होता. एक नाव ज्याला गुंडाधूर असे म्हटले जाते, गुंडाधूर खरं तर बागा धुर्वे अशा प्रकारचं त्यांचं ओरिजिनल नाव आहे. या व्यक्तीने 1910 भूमकाल विद्रोह केलेला होता. तर हा भूमकाल विद्रोह म्हणजे काही लोक इतिहासामध्ये काय लिहिले तर भूमकाल म्हणजे धरती का कंपन विंपन सगळे लिहून ठेवलेले आहेत अशा प्रकारचं नाही आहे. ॲक्च्युली आपल्या जनजाती समुदायामध्ये वेगवेगळे पदं असतात, त्याच्यात ओझा आहे, मांझी आहे, भूमकाल आहे अशा प्रकारचं. तर ह्या सगळ्या हे जे पदाधिकारी आहेत, एक पर्टिक्युलर परगणाचे पदाधिकारी असायचे भूमकाल, आणि ह्या सर्व भूमकालांनी आपापल्या प्रांतातून एक साथ ज्याला त्यांनी क्रांती केलेली होती त्यालाच भूमकाल विद्रोह 1910 म्हणतात. आणि या गुंडाधूरची खासियत काय आहे माहीत आहे? संपूर्ण भारतभर गुंडा नावाचा शब्द याच व्यक्तीमुळे प्रचलित झाला हे ॲक्च्युली मी वाचलेलं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर हा गुंडाधूर याला गुंडाधूर यासाठीच म्हणायचे कारण त्यांनी बंड केलेला होता. त्या कालखंडात इंग्रजांनी त्याला नाव दिले नसावं, इंग्रजांच्या सैनिकामध्ये असलेले जे भारतीय सैनिक होते त्यांनी त्यांना नाव दिलेलं असावं. आणि अशा प्रकारे हा गुंडाधूर जो आहे, गुंडाधूर अशा प्रकारचं एकमात्र जननायक आहे ज्याला इंग्रज लोक जिवंतही पकडू शकले नाही आणि मृत्यूनंतरही त्याला पकडू शकले नाही. आजही गुंडाधूर नावाचा व्यक्ती रहस्य आहे. आणि म्हणून नंदिनी सुंदर या एका लेखिकेने गुंडाधूर की तलाशमय नावाचे एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि ज्यामध्ये या रहस्यमय व्यक्तीच्या बद्दलची माहिती दिलेली आहे. या समाजामध्ये गद्दारांची कमी होती, गुलामी लोक स्वीकारत नसतात आणि म्हणून अशा प्रकारची प्रतिकार क्षमता प्रतिरोध आपण सातत्याने पाहतो आहोत हे आपण समजून घेतलं पाहिजे. अनेक लोक म्हणतात की आदिवासी लोकांना जे आहे कळत नाही, त्यांना जाणीव नव्हती, त्यांना आपल्या अधिकारांची माहिती नव्हती, हक्कांची माहीत नव्हती. मग हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? 80-90 क्रांत्या आज इंग्रजांच्या विरोधात झालेल्या आहेत. जर त्यांना जाणीव नसती आपल्या जनजमील जंगीलच्या अधिकारांचा बद्दल तर या लोकांनी क्रांती केली असती काय असा मी या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतो. आणि म्हणून मित्र हो, या ठिकाणी आपण आपल्या जननायकांचा बद्दल जे आहे आदर बाळगला पाहिजे आणि गर्व ठेवला पाहिजे असंच मी या ठिकाणी म्हणू इच्छितो. अलीकडच्या कालखंडामध्ये जसं जसं मुख्यधारातील इतिहासाकडे आपण येतो तिकडे तुमचं लक्षात येईल की आपल्याला कसं तरी वाटण्याची शक्यता आहे की क्रांतिकारकच होते काय, त्याच्यानंतर काय जे काही महात्मा गांधींचे जे काही आंदोलनं झालेले आहेत त्या आंदोलनामध्ये यांचा काही पत्ता नव्हता काय? नव्हे. अतिशय खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने नुकतेच एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, 2012 तो पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश असा आहे. महाराष्ट्र राज्य विदर्भ विभाग पान क्रमांक 128-136 107 गोंड क्रांतिकारकांचे नावं या ठिकाणी नमूद आहेत. कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी भाग घेतला होता? 1930-32 जे कायदेभंगाची चळवळ भारतामध्ये झालेली होती, जे गांधीजींनी चालवलेली होती, त्या आंदोलनामध्ये लोक आपल्याला सापडतात. मी 1-2 एक्झाम्पल्स या ठिकाणी जाणून बुजून सांगतो जेणेकरून आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या प्रांताचं तर त्या ठिकाणी कोणी नव्हता. अर्जुन तात्या गोंड जंगल सत्याग्रहामध्ये तालुका चांदूर जिल्हा अमरावती उरकुड्या गोंड पिकेटिंग केलं म्हणून त्याला 6 शिक्षा झाली. काली जागो गोंड मूळ वर्धा, कांदिलाल रंबा गोंड मूळ पवार गोंगरी भंडारा, कारू रघुनाथ गोंड मूळ चांदा जंगल कायदा मोडला म्हणून त्याला शिक्षा झाली. तर हे सगळे जे नाव आहेत ज्या लोकांची शिक्षा झालेली आहे, ज्यांना तुरुंगात डांबल्या गेलेला आहे, मग 6 असोत की 1 असो की 2 असोत, अशा प्रकारच्या लोकांची नावं या पुस्तकात आली. पण ज्या लोकांनी मार खाल्ला असेल, ज्या लोकांचे बळी पडले असतील, जे कुठेतरी मारले गेले असतील, फेकले गेले असतील, झाडावर लटकवल्या गेले असतील, त्यांची कुठेही नोंद या ठिकाणी नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याशिवाय 1942 जे क्रांतीमध्ये आहे त्यामध्ये सुद्धा खूप मोठे लोक होते. कवडू गोंड मूळ तडोदी
नाईक वरोरा सरकारी कागदपत्र जाळली म्हणून त्याला 1.5 वर्षाची जेल झालेली होती. कारू गोंड मूळ सानगडी तालुका साखोली शांतता भंग केल्याप्रकरणी 2 वर्षाची त्याला सजा झालेली होती. हे काही एक्झाम्पल्स आहेत. 107 पैकी मी फक्त 1-2च या ठिकाणी उल्लेख करतो आहोत जेणेकरून आपल्याला समजलं पाहिजे मूळ काय आहे की कुठेतरी त्यांनी जंगल सत्याग्रहामध्ये भाग घेतला, कुठेतरी त्यांनी शांतता भंग केली, कुठेतरी त्यांनी विध्वंसक कामं केलं, त्यामुळे भारत सरकारने म्हणजे ब्रिटिश सरकारने त्यांना अरेस्ट करून शिक्षा दिली होती, तुरुंगात डांबले होते. अशा प्रकारचे हे एक्झाम्पल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की ट्रायबल जनजाती लोकांचा इतिहास जर आपल्याला तपासून पाहायचा असेल तर आपल्याला ह्याच रेकॉर्ड्समध्ये बघावं लागेल ज्यामध्ये पोलीस रेकॉर्ड्स आहेत, जेल रेकॉर्ड्स आहेत, गोपनीय विभागातील जे काही कागदपत्र ब्रिटिशांच्या कालखंडात आहेत तिथे आपल्याला खरं तर अशा प्रकारचे सापडतील. आपले जे चांदागडचे किंवा पूर्वीचा चांदागड आणि आत्ता गडचिरोली येथील जे बाबूराव षडमाकेबद्दल आपल्याला माहीत आहे, आपल्यापैकी अनेक लोक त्या भागातून आलेले असणार आणि त्यामुळे बाबूराव षडमाके यांच्याबद्दलची कागदपत्रं मुंबईच्या ज्या आर्काईव्ह आहे त्या ठिकाणी जवळपास 500 कागदपत्रं आहेत आणि त्या केव्हाचे 1857 1858 1860 कागदपत्रं आहेत. पोलीस रेकॉर्ड्समध्ये आहेत की जिथे त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारचे त्यांनी कारनामे केलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टींची नोंद आहे. आणि म्हणून आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर हा अहिंसावादी इतिहासाचे कागदपत्र चाळू नका, हिंसावादी इतिहासाशी संबंधित कागदपत्र आपण जर चाळली समजा तर आपल्याला आपला इतिहास या ठिकाणी शोधता येईल. आणि म्हणून अशा प्रकारचे हे जे काही गोंड नायक होते किंवा जननायक होते किंवा आदिवासी समाजातील नायक होते ह्यांची वीरता कशा प्रकारची होती ते आपण दुसऱ्या एका व्हिडिओने या ठिकाणी समजू. जिस धरती ने तुझे जना है, जिस हरियाली से सांस मिलती है, पहचान देने वाली गोंड जाति दिल से तुझे पुकार रही है. सुन रहा है क्या? कोमुरम भीमूडो कोमुरम भीमूडो सूरज के शोलों से मिलना है तुझको, मिलना है तुझको. कोमुरम भी मूडो कोमुरम भी मूडो रग रग की ज्वाला सा जलना है तुझको, जलना है तुझको. जुल्मी के पैरों में कुचला रहा हा, शाखों से टूटा तू पत्ता नहीं वो, पत्ता नहीं वो. जुल्मी की चौखट को घर जो कहा हा, फिर ये जन्म तेरा सच्चा नहीं हो, सच्चा माटी से टूटा ये धागा वही हो, धागा वही हो. कुमुरम भी मूडो कुमुरम भी मूडो सूरज के शोलों से मिलना है तुझको, मिलना है तुझको.
नदिया सा बहता वो दिल का थूलो हो, नदिया सा बहता वो दिल का तूलो हो, धरती माँ सुनती वो सरगम है लोहो, माथे का है माँ के चंदन ये लोहो, दिल के पर्वत ध्वज लहराता ये लोहो, कुमुरम भी मूडो, कुमुरम भी मूडो, माटी में मिलके ही जीना है तुझको, कुमुरम भी मूडो। थैंक यू वेरी मच। असे जुलूम व्हायचे हा एक्झाम्पल त्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, आणि हे दोन जे कॅरेक्टर आहेत, ओके एक्झॅक्टली, अल्लुरी सीताराम आणि त्यानंतर जे आहेत कुमराम भीमू, हे दोन कॅरेक्टर्स त्या फिल्म स्टार्सने या ठिकाणी उचललेल्या डायरेक्शननी, ट्रिपल आर नावाचा जो मूवी आलेला होता त्यामधलं हे गाणं होतं ज्याच्यात कुमराम भीमूचा कॅरेक्टर जो आहे या ठिकाणी आपल्याला दाखवलं, ज्युनियर NTR एक्झॅक्टली। तर हे या ठिकाणी दाखवण्याचा पाठीमागे हेच तात्पर्य आहे की कशा प्रकारच्या क्रांतिकारकांसोबत बर्ताव त्या कालखंडात केल्या गेला असेल ह्याची कल्पना आपण या ठिकाणी करू शकत नाही, आणि म्हणूनच अशा प्रकारचे जे काही शौर्य वीर आणि त्या कालखंडातील जे क्रांतिकारक होते खरंच त्यांना मी या ठिकाणी सलाम करू इच्छितो। त्यासोबतच खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थीगण उपस्थित आहेत, आणि म्हणून दोन शब्द या ठिकाणी बोलतो आणि त्यानंतर मी थांबतो। इतिहास आपला खूप गौरवशाली होता हे आपण या ठिकाणी मान्य करू, त्याला काही हरकत नाही, आणि म्हणूनच आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज आपण काय केलं पाहिजे हेही आपण खरं तर समजून घेतलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की मी बरेचदा माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की शस्त्र नाही शास्त्र पडो, असा जो मी या ठिकाणी उल्लेख करतो आहे तो यासाठीच आहे की शस्त्रांचा उपयोग आपल्या पुरखांनी केला, त्या कालखंडातील ती संदर्भ वेगळी होती, गरज वेगळी होती, आणि म्हणून शस्त्र चालवायची कला शिकणे त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा होता। त्या आधाराशिवाय ते लोक तग धरू शकले नसते, तेही तेवढंच महत्त्वाचा। सत्ता प्रस्थापित करण्यासाठी, टिकवण्यासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी तो काळ आणि ती शस्त्रे अतिशय कामाची होती हे या ठिकाणी आपण नमूद करू। पण आज त्याची गरज नाही आहे। मग आज कुठल्या प्रकारचं शास्त्रांची गरज आहे? शास्त्र म्हणजेच काय? विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, आणि आमचे ठाकरे सर नेहमी म्हणतात तसे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, रोबोटिक्स आहे, अशा प्रकारचं ज्ञानाची भर आपल्याला खरं तर करून घ्यायला काहीच हरकत नाही। कारण अलीकडचा कालखंडातील जो बौद्धिक समाज आहे त्या बौद्धिक समाजाचा पुढे टिकाव धरायचा असेल समजा तर बौद्धिक कसरती आपल्याला करणे तेवढेच महत्त्वाचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। आज शस्त्रांनी क्रांती होण्याचा कुठलाही एक्झाम्पल मी बघितलेले नाही आहे, पण विचारांनी क्रांती होऊ शकते हे तेवढंच सत्य आहे, आणि म्हणून आपल्याला शास्त्र हाती घ्यावे लागतील हा एक सगळ्यात महत्त्वाचा संदेश मी विद्यार्थ्यांना या ठिकाणी देऊ इच्छितो। दुसरा सगळ्यात अतिशय महत्त्वाचा, ज्याची सगळ्यात महत्त्वाची कमी आपल्या समाजामध्ये आणि आपल्या विद्यार्थ्यामध्ये आजही बघायला मिळते, खरं तर एवढे जे काही अत्याचार झाले ते कशासाठी? नुसते इंग्रज आले म्हणून किंवा मराठ्यांनी आक्रमण केले म्हणून की मुघलांनी आक्रमण केले म्हणून काय? नव्हे, आपण कुठेतरी कमी पडलो आहोत, तंत्रज्ञानामध्ये आपण कमी पडलो आहोत, आपण बाहेरी जगाचा सोबत आपण कमी पडलो आहेत। ज्या प्रकारची विचारसरणी दुनियाच्या दुसऱ्या कोपऱ्यात होती ते आपल्याला कळायला मार्ग त्या कालखंडात नव्हते, आणि म्हणून आपण हे स्वीकारलं पाहिजे की कुठेतरी आपणही त्या कालखंडात कमी होतो।
आणि म्हणून परकीय आक्रमणे जे झाली ते आपल्यापेक्षा जास्त बळकट होती, जास्त ज्ञानाचा भंडार त्यांच्याकडे होता, त्यांची तकनीक त्यांची टेक्निक आपल्यापेक्षा जास्त उत्तम होती आणि म्हणून ते आपल्यावर वर्चस्व प्रस्थापित करू शकले. आणि म्हणून मित्र हो, आजच्या कालखंडामध्ये जर आपल्याला असंच टिकाव धरून घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की पढो आणि बढो अशा प्रकारचा या ठिकाणी संदेश मी विद्यार्थ्यांना पुन्हा देऊ इच्छितो. कारण जो आपल्याला एक्झाम्पल्स आहेत की जो समाज शिकला, जो या ठिकाणी वाचता ज्याला येते, ज्याला शिकणे माहीत आहे, तो समाज पुढारला आणि जो समाज शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मागे राहिला त्याला आपण आजही मागासवर्गीय या नावानेच ओळखतो आणि म्हणून आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. पुन्हा या ठिकाणी सांगू इच्छितो की पूर्वीचे जे काही आमचे राजे महाराजे आणि क्रांतिकारक होते त्या कालखंडातील ज्ञान जे आहे ते मौखिक स्वरूपामध्ये पसरायची, पण अलीकडच्या कालखंडामध्ये खरं तर ज्ञानाचा महापूर आलेला आहे आणि अशा प्रकारचा वेळेला शिकल्याशिवाय आपल्या